यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे, भारत जोड़ो यात्रा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचल्यानंतर राहुल गांधी 2 दिवसांच्या दिल्ली आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत। राहुल गांधींच्या 2 सभा गुजरातमध्ये आहेत, तर दिल्लीनंतर ते गुजरातला निवडणुकीच्या प्रचारासाठी जातील। गुजरात प्रचारानंतर बुधवारपासून भारत यात्रा पुन्हा मध्य प्रदेशकडे प्रस्थान करेल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आज गुजरात दौऱ्यावर आहेत, 3 जाहीर सभांना ते संबोधित करतील। सुरेंद्रनगर, भरूच आणि नवसारी इथं निवडणूक रॅलींना ते संबोधित करतील। तर पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि पुरुषोत्तम रुपाला, गुजरात भाजप अध्यक्ष CR पाटील आणि मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग पटेल हेही निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत। त्यामुळे गुजरातमध्ये आज प्रचाराचा सुपर मंडे असेल।